नीट पुनर्परीक्षेची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. पेपर लीक व्यापक प्रमाणात नाही, सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. नाव बदलण्याचा त्याचबरोबर नाव देण्याचा अधिकार कायद्यानं दिल्याचं मत. कल्याणमध्ये होर्डिंग पडून दुर्घटना. वाहनावर होर्डिंग पडल्यानं 2 जण जखमी. कारचं मोठं नुकसान. कोल्हापूरच्या कुरुंदवाड इथं पुराच्या पाण्यात दोघं वाहून गेले. पुरातून ट्रॉलीमधून जात असताना घडली दुर्घटना. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांचं मोठं शक्ती प्रदर्शन. 4 महिन्यात आमदार होणार. अभिजित पाटलांनी विधानसभेसाठी फुंकलं रणशिंग. जळगावात भरधाव डंपरची बसला जोरदार धडक. अपघातात 26 प्रवासी जखमी. विरारमध्ये कारच्या धडकेत एका प्राध्यापिकेचा मृत्यू. आरोपी शुभम पाटीलला अटक. कार चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती. भामरागडच्या दुर्गम भागातील हिरकणीचा दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी लढा. आशा स्वयंसेविका सुजाता पुंगाटी यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक. चिपळूण व्यापारी महासंघातर्फे बाजारपेठ बंद. उडणमधील यशस्वी शिंदे हत्येच्या निषेधार्थ केली ही कृती. धोकादायक घरं रिकामी करा. नाशिक मनपाच्या 73 धोकादायक घरधारकांना करण्यात संदर्भात नोटिसा.